हाय हॅलो नमस्कार 95 माय एफएम राहा तुम्ही आरजे अमृत सोबत आणि दरवेळी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांसोबत गप्पा मारत असतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या क्षेत्राबद्दल बऱ्याच काही गोष्टी जाणून घेत असतो. तर अशीच एक खूप महत्वाची गोष्ट जी तुमच्या आमच्या आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत आहे, ज्याबद्दल खरं तर आपण भरपूर बोलायला हवं, जाणून घ्यायला हवं, ज्याबद्दल बरंच काही बोललं जात नाही, ज्याबद्दल खरं तर बोलायला हवं, ज्याबद्दल माहिती करून घ्यायला हवी, अशाच एका नाजूक पण खूप महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर निशा कोतवाल मॅम आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून आपण बऱ्याच काही गोष्टी आज जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या माय एफएमच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमची एक छोटीशी ओळख आमच्या सगळ्या लिसनर्सना प्लीज आपण करून द्यावी. नमस्कार अमृत अँड नमस्कार सोलापूर. मी डॉक्टर निशा कोतवाल, मी प्रॅक्टिसिंग ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि मी 14 वर्षापासून सोलापूरमध्ये ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकची प्रॅक्टिस करते आहे. माझा एक छोटासा हॉस्पिटल आहे विजापूर रोडमध्ये, कोतवाल नर्सिंग होम म्हणून. ते आता दीड वर्ष झाला सोलापूरला सेवा देत आहे हॉस्पिटल आणि आमची अशीच अपेक्षा आहे की पुढे जाऊन पण आम्ही असं सेवा देत राहू. डेफिनेटली सोलापूरकरांची तुम्ही सेवा करता ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबतच एक अतिशय खास आणि महत्वाच्या विषयावर आज आम्ही तुमच्यासोबत बोलणार आहोत. आमच्याही मनात बरेच प्रश्न आहेत जे तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं की मॅडम तुम्ही मूळच्या सोलापूरच्याच आहात का, की तुम्ही बालपण तुमचं कुठलं आहे आणि बालपण तुमचं शिक्षण, मग या सगळ्यांबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. मूळची मी एमपी मध्य प्रदेशची आहे. मध्य प्रदेशमध्ये एक छोटासा गाव आहे बालाघाट म्हणून, तिकडची आहे मी. सगळ्यांना माहीत असेल कदाचित बालाघाट फेमस आहे कान्हा नॅशनल पार्क साठी. इट इज वन ऑफ द प्लेसेस जिथे आपल्याला टायगर बघायला, इथे टायगर रिझर्व टायगर बघायला मिळतो. आणि खूप छोटी जागा होती. माझे आई वडील, आई माझी गायनेकोलॉजिस्ट आहे, वडील माझे ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तिथे आम्हाला असं वाटलं की आमचं शिक्षण होणार नाही व्यवस्थित. म्हणून माझी मावशी आहे ती नागपूरमध्ये आहे, तर लहानपासून 5वीपासून मी मावशीकडे राहून माझं शिक्षण नागपूरमध्ये झालं. आणि मग तिथून मी एमबीबीएस करायला आपला शेजारी बिजापूरला आले. माझं एमबीबीएस बिजापूरमधून झालंय आणि मग मी पीजी करायला सोलापूरला आले आणि इथेच राहिले सोलापूरमध्ये. सोलापूर इतकं आवडलं की सोलापूरच्या सुनबाई झालात तुम्ही. ऍब्सल्युटली. म्हणजे बालाघाटची एक वाघीण आपल्या सोलापूरमध्ये आली असं म्हणायला हरकत नाहीये. तर स्वागत आहे तुमचं आमच्या सोलापूरमध्ये. आणि खरं तर तुमच्याकडे बघून असं किंवा आता आपण जे बोलतोय असं वाटत नाहीये की नॉन मराठी आहात तुम्ही. मराठी कधी शिकलात तुम्ही? म्हणजे खूप चांगली मराठी बोलताय तुम्ही. मराठी मी इथे आले 2009 माझं लग्न झालं. मी इथे आले, माझी पीजी कम्प्लीट केले तेव्हा सगळे खूप असं मजा मस्करी करत होते सगळे टीचर्स माझे कलीग्स की निशाला विचारा सकाळ संध्याकाळ दुपारी रात्री हे बोलता येते का. आणि विथ ऑल द हेल्प ऑफ माय कलीग्स माय टीचर्स 2013 मी हळूहळू शिकायला लागले मराठी. मला आलं लक्षात की नाही आपण जिथे आहोत आता कम्प्लिटली कमिटेड पाहिजे विथ लँग्वेज विथ नॉलेज. मग मला असं वाटलं की आपल्याला जर कनेक्ट करायला पाहिजे सगळ्यांशी तर आपल्याला लँग्वेज यायलाच पाहिजे, लोकल लँग्वेज. तर मी हळूहळू शिकायला चालू केले तेव्हा पेशंट आर माय बिगेस्ट टीचर्स. पेशंटनी मला खूप शिकवलंय. माझे काही पेशंट मला सांगायचे मॅडम हे चुकतंय तुमचं काहीतरी आणि मग ते मला माझी मराठी ते करेक्ट करायचे तिथे. पण असंच हळूहळू बोलून पेशंट सोबत फ्रेंड सोबत शिकले मी. चला फायनली मराठी भाषा तुम्ही आपलंच केलेलं आहे का. आणि मराठी भाषेबद्दल असं बोललं जातं की माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, असं माझ्या मराठीचं खरं तर भाषेचं हे गौरव आहे आणि कौतुक आहे. आणि तुम्ही प्रत्येकाकडून शिकताय हा तुमचा मोठेपणा आहे की सतत तुम्ही शिकत आहात. ही लर्निंग प्रोसेस ही कायम जी असते ती कधी संपत नसते. Exactly. जी तुम्ही ऑलरेडी करताय खरंच. आणि वेल तर मॅम आज आपण तुमच्याकडून बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी एक केस मध्ये मी सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं होतं त्यामध्ये पॉझिटिव्ह अँगलनेही बऱ्याच लोकांनी घेतलं होतं आणि निगेटिव्हही. जे पूनम पांडेने जो पब्लिसिटी स्टंट केलेला होता जो सर्वाइकल कॅन्सरशी निगडीत होता आणि आता तुम्ही गायनेकोलॉजिस्ट आहे तर त्या संदर्भात मला क्युरिओसिटी होती आणि मला विचारायचं होतं की बऱ्याच लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं कारण त्या कारणासाठी त्या पब्लिसिटी स्टंट साठी काही ना लोक त्याकडे अट्रॅक्ट झाले. आणि पूनम पांडे ही पब्लिसिटी स्टंट साठी फेमस आहे पण तिनं ज्या कॉजसाठी यावेळी पब्लिसिटी स्टंट केलेला होता तो किती इम्पॉर्टंट आहे आणि नेमकं काय तो कॉज आहे, सर्वाइकल कॅन्सर काय आहे, काय सांगाल जरा त्याबद्दल. जेव्हा हे न्यूज माझ्यापर्यंत आली पूनम पांडेची,
बिंग अ गायनेकोलॉजिस्ट मला हे 100% माहीत होतं की ती जिवंत आहे आणि तिला काहीही झालेलं नाहीये. पण मला पण लक्षात आलं नाही की नेमकं हे चाललंय काय आणि ते काय करतायत, काय करायचा प्रयत्न करतायत. पण जेव्हा नेक्स्ट डे थर्ड डे ला जेव्हा हे न्यूज आली की नाही ती जिवंत आहे आणि सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस साठी तिने केलं, तर मला हे खूप आवडलं कुठेतरी. कारण सर्वायकल कॅन्सर आपण म्हणतो पण आपली कम्युनिटी मध्ये हे पण माहित नाही की सर्विक्स काय असतो. आपलं अज्ञान म्हणा की आपल्याला सिम्पल बॉडी पार्ट पण माहित नाही. फिमेल्स आपल्याला हे माहीत पाहिजे की सर्विक्स काय असतो, सर्वायकल कॅन्सर काय असतो, त्याच्यासाठी ते कोणाला होऊ शकते, कोणाला होत नाही, आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे काय ऑप्शन्स आहे की पुढे जाऊन आपली मुली आपल्या मुलीला हे प्रॉब्लेम येऊ नये. मग जेव्हा पूनम पांडेनी हे स्टंट केले, मला माहीत होतं की 28 वयातली मुलगीला सर्वायकल कॅन्सर होत नाही. अच्छा. स्पेशली ज्यांचं एक पण बाळपंत झालेलं, एक पण डिलिव्हरी झालेली नाही, एक पण मुलं नाही आहे, त्यांना हे होत नाही. अच्छा. तर देन वी वेंट इन टू डेप्थ ऑफ इट एक्झॅक्टली काय झालं. मग आपल्या नंतर सगळ्यांनाच लक्षात आलं की त्यांनी हे सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस साठी केलं होतं. आणि खरंच हे अवेअरनेस खूप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मेजर बेनिफिट आपल्याकडे असा आहे की सर्वायकल कॅन्सर इज अ सेकंड मोस्ट बिगेस्ट किलर ऑफ वुमेन इन इंडिया, फर्स्ट बिंग द ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरनी सगळ्यात जास्त बायकांची मृत्यू होते. मी तुम्हाला नुसतं आजार सांगत नाही ज्याच्या ट्रीटमेंट घेतात मृत्यू. सेकंड इज सर्वायकल कॅन्सर. आणि एवढं मोठं काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर हे नोटीस व्हायलाच पाहिजे. बरोबर. हे कॅन्सर होतो ऍक्च्युली 50व्या आणि 60व्या वयात, पण ह्याचं जे लस आहे जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण 9 वर्षाची मुलीला पण देऊ शकतो. आणि जर आपण हे दिले तर पुढे जाऊन त्यांना हे त्रास होणार नाही. वी आर गिव्हिंग गिफ्ट ऑफ लाईफ टू आवर डॉटर्स. पण आता तुम्ही म्हणालात बोलता बोलता की वयाच्या वय जसं वाढत जाईल तसं हा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. आणि दुसरा असा हा आजार आहे कॅन्सर कॅटेगरीतला की ज्यामुळे जास्त महिला आपल्या भारतातल्या मृत्युमुखी पडतात. आणि तुम्ही म्हणतात की 9 वयाच्या मुलींना आपण हे याचे डोस देऊ शकतो, याचं वॅक्सिनेशन आपण देऊ शकतो. पण मुळात मला खरंच किंवा रॅदर असं माहीतच नाही की याचंही काही वॅक्सिनेशन असतं किंवा काय. तर याबद्दल काय सांगाल, किंवा लोक तुमच्याकडे असं कधी येतात का की या वॅक्सिनेशन बद्दल आम्हाला सांगा, किंवा काय नेमकं हे वॅक्सिनेशन आणि ते कधी दिलं जातं, किती टप्प्यात असतं, काय असतं, थोडस त्याबद्दल सांगा. दुर्दैवाने आता मी 14 वर्ष झाले प्रॅक्टिस करते, आजपर्यंत माझ्याकडे एक पण पेशंट नाही आलं सर्वायकल कॅन्सरची माहितीसाठी. ओके. युजली जे लहान मुली आमच्याकडे येतात त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि त्यावेळेस त्यांना हे काउन्सिल करणं अवघड असतं. पण आम्ही युजली जेव्हा त्यांचे त्रास कमी झालेले असते तेव्हा मी त्यांना काउन्सिल करतो. पण त्यांचं नॉलेज एवढं कमी आहे की ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता सिरियसली घेत नाही, सिरियसली घेत नाही. आता हे जे वॅक्सिन आपल्याकडे अवेलेबल आहे, हे वॅक्सिन सगळीकडे अवेलेबल आहे. इट इज अवेलेबल विथ ऑल द गायनेकोलॉजिस्ट. तुमच्या जवळचे कुठलेही गायनेकोलॉजिस्ट असेल तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ शकता. पण हे वॅक्सिन आपण 9 ते 45 वयातली लेडीजला, मुलीला आणि लेडीजला देऊ शकता. जर मुलीचं लग्न 14 वर्षापर्यंतची मुलगी असेल 9 ते 14 तर 2 डोसेस सफिशियंट होतात. आणि जर पुढे असेल मॅरेज झालं असेल तर आपल्याला 3 डोसेस द्यावा लागतात. दिस इज अ प्रोटोकॉल ऑफ वॅक्सिनेशन फॉर सर्वायकल कॅन्सर. येस. आपण हे सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्या वॅक्सिनेशन बद्दल तर जाणून घेतलं, पण मुळात सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो आणि तो न होण्यासाठी काय करावं, वॅक्सिनेशन हे तुम्ही सांगितलंच, पण त्याची काय कारणं आहेत किंवा त्याची काय लक्षण असतात, काय सिम्पटम्स त्याचे असतात, काय सांगा, कसं ओळखायचं. HPV व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हे असं एक व्हायरसचं आहे ज्याच्यामुळे हे जर शरीरामध्ये असेल तर हे आपल्या सर्वायकल कॅन्सर, वजायनल कॅन्सर्स, एनल कॅन्सर्स म्हणजे संडासची जी जागा असते तिकडचे कॅन्सर आणि ओरल कॅन्सर्स, माउथचे कॅन्सर्स पण याच्याने होतात. आणि नुसतं हे असं नाहीये की नुसतं मुलीला नाही तर लेडीजला अफेक्ट करतो, ह्या कॅन्सर्स ऍक्च्युली मेल्सला पण अफेक्ट करतो. म्हणजे कसं काय नाही कळालं. HPV जे व्हायरस आहे ते शरीरामध्ये एकदा एंट्री केलं की ते तिथे डॉर्मेंट राहतो वर्षाने.
बापरे, म्हणजे ते आपला इफेक्ट दाखवत नाही आणि ते इफेक्ट दाखवते लेटर एजेस मध्ये. ओके, हा जर आणि हे मेलच्या शरीर मध्ये पण असू शकतो. अच्छा, आणि पुढे जाऊन फिमेल्स मध्ये सर्वायकल आणि वजायनल कॅन्सर्स करतो आणि मेल्स मध्ये एनल कॅन्सर्स अँड ओरल कॅन्सर्स आणि पेनाइल कॅन्सर्स करतो. अच्छा, जर याच्याकडून जर आपल्याला सेफ्टी पाहिजे तर आपल्याला हे वॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि नुसतं फिमेल्सनी नाही तर हे मेल्सनी पण घ्यायला पाहिजे वॅक्सिन. अच्छा, पण हे कळतं कसं की ही या कॅन्सरची लक्षणं आहेत, हे कोणत्या लक्षणांवरून कोणत्या सिम्पटम्स वरून दिसून येतं की केव्हा कळायला लागतं, हे अर्ली स्टेज मध्ये कळतं का डायरेक्ट म्हणजे एंड स्टेजला लास्ट स्टेजला गेल्यावर कळतं, कधी कळतं काय? हे खूप अर्ली स्टेज मध्ये कळतं ऍक्च्युअली. अच्छा, पहिलं आपण प्रिव्हेंशन बद्दल अजून एक मला ऍड करायचं येते की एक टेस्ट असतं ज्याला आपण पॅप स्मिअर म्हणतो. एकदा लग्न झालं की हे पॅप स्मिअर टेस्ट दर 3 वर्षात एकदा करायला पाहिजे. याच्याने आपल्याला पिशवीचे तोंडाचे जे सेल्स आहेत ते आपण कलेक्ट करून लॅब मध्ये पाठवतो आणि तिथे आपल्याला कळतंय की बाबा ते सेल्स मध्ये काही चेंजेस, कॅन्सरचे चेंजेस दिसत आहेत की आपल्याला, आणि जर आपल्याला असले काही चेंजेस दिसले की ते जवळजवळ 10 आणि 20 वर्ष घेतात ते कॅन्सर सेल्स मध्ये चेंज व्हायला. म्हणजे आपल्याला जर सर्वायकल कॅन्सर आपण आज जर आपल्याला वाटलं की काही चेंजेस आहे तर आपल्याकडे 10-20 वर्ष असतात टू टेक ऑल द प्रिकॉशन्स. याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. म्हणजे नुसतं स्क्रीन करायचं, बघत राहायचं की ते सेल्स आपल्या शरीरात तयार होत आहेत की नाही आणि ते सेल्स अबनॉर्मल सेल्स तयार होण्याचे कारण काय, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे. आणि याचे सिम्पटम्स काय असतात, सिम्पटम्स म्हणजे वॉट्स, म्हणजे लघवीच्या ठिकाणी जखम होणं, दुसरं पांढरं पाणी खूप जास्त जाणं, पाळीतले मध्ये 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 ब्लिडिंग होणं, हे सगळे सिम्पटम्स असतात. आणि कधी कधी हस्बंड आणि वाईफ दोघांनाच असले त्रास होतो. असं काही झालं की हे दुर्लक्ष ना करता तुम्ही तुमचे गायनेकोलॉजिस्टला दाखवून पॅप स्मिअर टेस्ट, एचपीव्ही टेस्ट हे सगळं करून पुढचा जे ट्रीटमेंट आहे तुम्ही वॅक्सिनला एलिजिबल आहे की नाही ते सगळं बघून ते तुम्हाला ऍडवाइस करतील काय करायचं. जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो, तो मेल असेल फिमेल असेल कोणी असेल, जेव्हा तुम्ही त्यांना याच्याबद्दल सांगता एचपीव्ही बद्दल असेल किंवा सर्वायकल कॅन्सर बद्दल किंवा पॅप्समिअरच्या टेस्ट बद्दल जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकांचा काय रिस्पॉन्स असतो तुम्हाला, ते हे करून घ्यायला रेडी असतात की नसतात? जर असतात तर चांगलीच गोष्ट आहे, जर नसतात तर काय कारण असू शकतं तुम्हाला वाटतं की लोक ह्याच्याबद्दल इंटरेस्टेड नाही आहेत की जे खरंच त्यांच्या आयुष्यासाठीची ही गोष्ट आहे, त्यांचं लाईफ वाचवण्याची गोष्ट आहे ही? लोकांना सिरियसनेस नाहीये, अवेअरनेस नाहीये. जेव्हा आम्ही सांगतो की आपण पिशवी तोंडाचं पाणी घेऊन तपासायला पाठवू त्यांना असं वाटतं की हे उगाच कशाला खर्च करायचं, त्यांना त्याचं जे इंटेन्शन आहे ते कळत नाही. कारण जनरल लेवलवर याच्या काहीही अवेअरनेस नाहीये. आज जर आपण बघितलं की आपण एक मोठी महामारी मधून आता आलो कोरोना, जेव्हा कोरोनाची आपण टेस्टिंग करत होतो तेव्हा त्या काळात सगळ्यांना माहित आहे टेस्टिंग म्हणजे काय होतं. तसंच या डिझीज बद्दल कोणालाही माहित नाही की हे टेस्टिंग कसं करायचं, स्क्रीन कसं करायचं. आपल्याला एकच आहे की आपल्याला जास्त जास्त जे जास्त लोकांकडे पोहोचायचं आहे, त्यांना शिक्षण शिक्षित करायचं आहे या टॉपिक बद्दल, त्यांना माहिती द्यायचं आहे कारण त्यांना माहिती नाहीये, बेसिक माहिती नाहीये. लोकांमध्ये जेव्हा ही तुम्ही माहिती देता याबद्दल सगळं समजावून सांगता, जसं आता मला तुम्ही सांगितलं, तर लोकांमध्ये याबद्दलचे काही मिसकन्सेप्शन आहेत का, किंवा म्हणजे आता काही सांगितलेलं असतं की नाही नाही ते करू नको असं शेजाऱ्यांनी कोणी सांगतं कधी, किंवा लोकांच्या मनात बऱ्याच गैरसमजुती असतात या गोष्टीबद्दलच्या, असं काही तुमच्या बघण्यात आलंय का, काय नेमके मिसकन्सेप्शन लोकांमध्ये आहेत? जेव्हा पांढरं पाणी जाणं, ब्लिडिंगचे प्रॉब्लेम होणं, खाली फोड येणं, असले जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा पेशंट खूप घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं, त्यांना कोणीतरी शेजारचे सांगितलेले असतात की खूप तुला पांढरं जात आहे ना, तू जा आणि पिशवी काढून टाक नाही तर कॅन्सर होत आहे. तसं नाहीये, सगळ्यांना ज्यांना पाणी जात आहे त्यांना कॅन्सर होत नाही. लगेच कमी वयात या गोष्टीसाठी पिशवी काढण्याची पण काही गरज नाहीये. कॅन्सरला भिवून पिशवी काढणं हे चुकतंय आपला कुठेतरी. बरेच जागा हे करतात, बरेच म्हणजे शेजारचे सांगतात, घरचे सांगतात की मुलं झालेत कशाला पाहिजे पिशवी काढून टाका. म्हणजे एक्स्ट्रीम आहे, एकतर माहीतच नाहीये याची आणि दुसरं थोडं पण काही त्रास झाला की शेजारचे घाबरून टाकतात की पिशवी काढून टाका. पण एक मधलं पर्याय आहे
वॅक्सिनेशन आहे, पॅप्समिअर स्क्रीनिंग आहे, एचपीव्ही आणि लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी पण आहे. हे हायर टेस्ट आहे पॅप्समिअर पेक्षा, थोडे महाग पण आहे. आणि मी पुढे पण सांगते तुम्हाला याचे इम्पॉर्टन्स काय. येस. आणि जसं तुम्ही आता सांगितलं, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेतलं, पॅप्समिअर टेस्ट असेल, त्याचं स्क्रीनिंग असेल, किंवा एचपीव्हीची टेस्ट असेल, जेव्हा आपण हे सगळं लोकांना सांगतो, यातून समजा जरी कुणी पॉझिटिव्हली तयार झालंच हे टेस्ट करण्यासाठी, आणि समजा टेस्ट केल्यानंतर कुणी त्यामध्ये इन्फेक्टेड जर आढळलं दुर्दैवानं, तर मग पुढं काय. जेव्हा आपण पॅप्समिअर करतो आणि जर ते पॉझिटिव्ह आलं, पॅप्समिअर एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. स्क्रीनिंग म्हणजे आपण नुसतं बघतो की कोणी पॉझिटिव्ह असू शकतो. पॅप्समिअर पॉझिटिव्ह येणं म्हणजे हे नाही की तुम्हाला कॅन्सर आहे. जर पॅप्समिअर पॉझिटिव्ह आलं की आपण पुढचे टेस्ट करतो, पिशवीचा तुकडा घेतो आपण तपासायला आणि ते डायरेक्टली लॅबमध्ये पाठवतो, त्याला आपण बायोप्सी म्हणतो. आणि जर ते निगेटिव्ह आली तर एक टेस्ट असतं ज्याच्यात आपण पिशवीचे तोंडाला बघतो की ऍक्च्युली व्हायरस तुमच्या शरीरात आहे की नाही, याला आपण एचपीव्ही पीसीआर टेस्ट म्हणतो. आपल्याला डायरेक्टली ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे डीएनए आपण बघतो तुमच्या शरीरात आहे का. आणि जर ते नसेल तर टिल द एज ऑफ 45 आपण वॅक्सिनेशन देऊ शकतो तुम्हाला. पण जर ते पॉझिटिव्ह आलं, एचपीव्ही तुमच्या शरीरात दिसलं, तरीही घाबरण्यासारखं काही नाही आहे. आपण दर 3 वर्षी लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी करून आपण बघत राहतो की ते एचपीव्ही मुळे तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरचे चेंजेस होत आहेत का. आणि जर ते होत नसेल तर काळजी करण्यासारखे काही नाही आहे. आणि जर थोडेफार चेंजेस झाले तर त्याला पण ट्रीटमेंट आहे. याच्यावर तेच विचारायचं होतं की समजा डिटेक्ट झालंच आणि ऍक्सेप्टही केलं तर याच्यावर पुढे उपचार काय असतात. जर डायरेक्टली सर्वायकल कॅन्सर डायग्नोज झाला तर आपण स्टेजिंग करतो डायरेक्टली. जर तुम्ही रेग्युलर स्क्रीनिंग प्रोटोकॉल मध्ये असेल तर एक लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला डायरेक्टली स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 कॅन्सर होणार नाही. कधीही तुम्हाला बेसिक लेवल 1, स्टेज 1 जे आपण म्हणतो, स्टेज 1 जर तुम्हाला दिसलं तर त्याला भरपूर ट्रीटमेंट आहे. इनफॅक्ट बरेच ठिकाणी आपण आता जे नवीन आलेले पद्धत त्याच्यामुळे आपण पिशवी ना काढता पण ट्रीटमेंट देऊ शकतो. पण युजली इन स्टेज 2, स्टेज 3 आपल्याला पिशवी काढावाच लागते. बट हे जे सगळं होत आहे हे आयुष्याचे 50वे 60वे आणि त्याच्या पुढचे डिकेड्स ला होतो, एवढे लवकर होत नाही. 20व्या वयात 30व्या वयात हे सर्वायकल कॅन्सर होत नाही. सर्वायकल कॅन्सर इज अ कॅन्सर ऑफ लेट एजेस. आता हे झालं सगळं आपण जाणून घेतलं, पण हे होऊच नाही तर याच्यासाठी काय काळजी लेडीजनी पण घेतली पाहिजे आणि जेंट्सनी पण घेतली पाहिजे. फर्स्ट जे काळजी घ्यायला पाहिजे, फर्स्ट थिंग कम्स फर्स्ट वॅक्सिनेशन. तुमचे जेवढे मुली आहेत त्यांना 9 ते 14 असेल तर दोन डोसेस वॅक्सिनेशनचे, जर 14 पुढे असेल तर 3 डोसेस वॅक्सिनेशनचे ते द्यायलाच पाहिजे. आफ्टर मॅरेज रुटीन स्क्रीनिंग, दर 3 वर्षात पॅप्समिअरची टेस्ट. जर आपण हे प्रोटोकॉल फॉलो केले तर मला खात्री आहे की काही वर्षांनी आपण कम्प्लीटली विन ओव्हर सर्वायकल कॅन्सर. ग्रेट. आज तुमच्याकडून एचपीव्ही काय आहे, सर्वायकल कॅन्सर काय आहे, त्याचे काय काय प्रकार आहे, कशामुळे होतं आणि मग झालं तर काय, आणि लोकांमध्ये काय मिसकन्सेप्शन्स आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून जाणून घेतल्या. तर याच अनुषंगानं जाता जाता सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना, लिस्नर्सना काय मेसेज आपण देऊ शकता, किंवा काय तुम्ही आवाहन करू इच्छिता, काय सांगू इच्छिता तुम्ही लोकांना. मी एकच सांगणार की तुमचे जेवढे मुली आहेत त्यांना तुम्ही तुमचे गायनेकॉलॉजिस्टकडे घेऊन जावा, तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग घ्या. आणि दिस इज अ पार्ट ऑफ प्री मराइटल काउन्सिलिंग ऑल्सो. तर सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन व्हायलाच पाहिजे, सगळे मुलींची व्हायला पाहिजे. आणि आता आपला जे नेक्स्ट फायनान्शियल इयर आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सर्वायकल कॅन्सरसाठी बजेटमध्ये पण याची मेन्शन केलं आहे की दे आर प्लॅनिंग टू वर्क ऑन सर्वायकल कॅन्सर. आणि बरेच कंपनीज आहेत, आता मोठे कंपनीज आहे वॅक्सिनचे, जे याच्यात इन्व्हेस्ट पण करत आहेत. तर आपल्याला फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण आपल्याला बरीच दिस इज अ गिफ्ट वी आर गोइंग टू गेट प्रोबॅबली इन नेक्स्ट फायनान्शियल इयर. पण आपलं
स्वतः हे गोष्टी समजणं की हे किती इम्पॉर्टंट आहे, आपल्या मुलीसाठी किती इम्पॉर्टंट आहे, आपल्या मुलासाठी किती इम्पॉर्टंट आहे, आपल्याला शिक्षण याच्याबद्दल माहिती घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला ह्याची माहिती नसेल तर तुम्ही घेणार नाही असं वॅक्सिन. मग लवकर ते लवकर तुमचे जवळचे जे गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे जावा आणि सगळी माहिती घ्या. येस डेफिनेटली. तर वेल मला काय वाटतं की जसं आपली घरातली प्रॉपर्टी असते म्हणजे व्हॉट एव्हर कुठल्याही प्रकारची तुमची प्रॉपर्टी संपत्ती असते त्याची काळजी तुम्ही कसं घेता, म्हणजे घरात तुम्ही कॅश ठेवलेली आहे तर ती कॅश भिजू नये, ती खराब होऊ नये, नोटा सांभाळून राहाव्यात व्यवस्थित, याच्यासाठी आपण त्याला छान छान कपाट घेतो, प्लास्टिकमध्ये बांधून ठेवतो किंवा व्हॉट एव्हर जे काही त्याला आपल्याला नीट ठेवता येईल तसं ठेवतो. पण आपण जेव्हा मुलींची गोष्ट येते मुलीला आपल्या घरची लक्ष्मी आपण म्हणतो आणि आपल्या घरची ती लक्ष्मी सेफ राहावी, सुरक्षित राहावी, तिचं भवितव्य सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर काय काळजी घ्यावी, कोणत्या टेस्ट असतात, कोणत्या स्क्रीनिंग्स असतात ज्या मॅडमने आपल्याला सांगितल्या त्या करणं आपण खूप गरजेचं आहे सोलापूरकर, कारण ह्याचं गांभीर्य आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. भारतात दुसऱ्या नंबरचा हा असा कॅन्सर आहे की ज्यामुळे सगळ्यात जास्त मृत्यू हे स्त्रियांचे होत असतात, मुलींचे होत असतात, त्यामुळे आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण जाता जाता एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे, हे जेनेटिकल आहे का, अनुवंशिक आहे का, एकातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हे ट्रान्सफर होत असतं का? नाही, दिस इज नॉट जेनेटिक, हे पिढीमधून होत नाही. पण दिस ट्रान्समिट्स ओनली थ्रू सेक्शुअल ट्रान्समिशन, पण ते काळजी पण आपण घ्यायला पाहिजे. आणि ऑफकोर्स प्री मॅरिटल स्क्रीनिंगमध्ये हे स्क्रीनिंग इम्पॉर्टंट आहे, हे मुला मुलगी मुलगा मुलगी हे दोघांचीच हे स्क्रीनिंग व्हायला पाहिजे बिफोर मॅरेज, अँड वन्स दे एंटर देअर मॅरिटल लाईफ दे शुड नो व्हॉट टू डू फर्दर. येस डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच मॅम, खूप महत्वाची जी प्रत्येकाला माहिती असायला हवी अशी तुमच्याकडून आज आम्हाला मिळाली. आणि आशा करतो की आत्ता हे जे सगळेजण व्हिडिओ बघत आहेत, जे जे बघणारे आहेत, तर त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या घरातल्या मुलीची, आपल्या लक्ष्मीची, आपल्या घरातलं जे काय म्हणतो की एक स्त्री म्हणजेच एक घर असतं, तर तिची काळजी घेण्यासाठी ज्या गोष्टी मॅडमनी सांगितल्या त्या गोष्टी आपण फॉलो करूयात आणि इथून पुढे आपल्याला माहीत झालेली गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवूयात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सगळ्यांसोबत शेअर करा. आणि मॅडम तुमचं खरंच मनापासून आभार, थँक्यू सो मच, खूप महत्वाची माहिती आज तुमच्याकडून आम्हाला जाणून घेता आली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस.